औषधं घेतली? पुरे झालं ना आता काम? काम काम हेच आमचं टॉनिक आहे. काम नाही गेलं तर आम्ही आजारी पडू. कसलं काम चाललंय एवढं? ते पुढच्या आठवड्यामध्ये जलसंवर्धन कमिटीची मीटिंग आहे, तिकडे काही रिपोर्ट्स द्यायचे आहेत आम्हाला. संदर्भ पाहत होतो. बर मग, हे झालं काम तुमचं की मग राजवाड्यांचं जरा बघाल का? त्यांचं काय? त्यांना कसं सांभाळायचं मला खूप टेन्शन आलंय हो. म्हणजे मागे भाऊजीने तो प्रकार केला, सगळ्यांनाच खूप मनस्ताप झाला त्याचा. आता पुन्हा कुणी काही केलं तर मला वाटतं राजवाड्यांना इथे ठेवूच नाही. मागे तुम्ही म्हणाला होतात ना त्यांना फार्म हाऊस वर पाठवूया म्हणून. राजवाड्यांचं काय करायचं ते आम्ही ठरवलेलं आहे, तुम्ही काय काळजी करू नका. घरात सुद्धा गोंधळच चाललाय नुसता. पृथ्वीचंही अजून काही धड होत नाहीये. आणखी एक विचारू, आधी आता तुमच्या शंकांचं निरसन करू आणि मग आम्ही कामाला लागू. बोला. ती तारापूरची जी जमीन आहे ना, म्हणजे पृथ्वी जिथे फॅक्टरी टाकायचं म्हणतोय ती, तर तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हो? म्हणजे बापू उपोषणाला का बसले? सुलक्षणा, तुम्ही या बाबतीमध्ये नका लक्ष घालू. राजकारणामध्ये या तुम्ही पडू नका. काय करायचं ते आम्ही करू बघू. या सगळ्या अडचणी प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आम्ही आहोत, समर्थ आहोत. नाही तसं नाही, मला आपलं वाटलं की सरकारी जमीन आहे ती पुन्हा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होण्यापेक्षा त्याचा नादच सोडलेला बरा ना. पृथ्वीसाठी दुसरी कुठली तरी जागा काय करायचं ते पाहतो ना. आता जरा काम करू आम्ही. सुलक्षणा, पृथ्वीची काळजी आम्हालाही आहे, आम्ही योग्य ते करू. समजलं? आम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कधी ढवळाढवळ केली आहे का, करतो का? तुमच्या त्या स्वयंपाकघरात कधी आम्ही डोकावून तरी पाहतो का? तसंच हे आहे, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला ज्ञान नाही त्याच्यामध्ये लक्ष नाही घातलं तर चांगलं. आम्हाला जरा काम करू द्या. बाबा बाबा थोडस खाऊन घेता ना, घ्या ना. बाबा बाबा घ्या ना.
बाबा मी जुई काहीतरी बोला ना बाबा तुम्हाला काहीच आठवत नाहीये का बाबा मी जुई बाबा बोला ना काहीतरी माझ्या विद्यार्थी मित्रांनो हीच वेळ आहे लढण्याची आपल्यावर सतत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झालाय खेळ खंडोबा पण हे यापुढे चालणार नाही हे दाखवून देणे क्या बात आहे भाषणामध्ये असा जोश हवा बघू हा बघा छान आहे तू स्वतः लिहिलंयस अर्थात अजून तरी भाषण लिहून देणारा सेक्रेटरी माझ्या दिमतीला नाहीये अरे होईल होईल सगळं काय होईल बघ तुझा मंत्रालयापर्यंतचा प्रवास मला अगदी स्पष्ट दिसतोय थँक्स तुम्ही आणि आबा मामा माझ्या पाठीशी असल्यावर काळजी करण्याचं काही कारणच नाही का एक मिनिट विक्रम एक सल्ला देतो तू राजकारणामध्ये कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये आपली वाट आपण स्वतःच निर्माण करायची हे तुम्ही मला सांगता हे मीच सांगू शकतो कारण आम्ही दिग्विजय सिंग राजे आहोत आणि मुख्य म्हणजे तू तरुण आहेस तडफदार आहेस महत्वाकांक्षा आहे तुझ्यामध्ये आणि मुख्य म्हणजे तू माझ्या जवळचा आहेस म्हणून तुला सांगितलं आता दिग्विजय सिंग राजे हे सांगतात म्हटल्यावर मला विचार करायलाच हवा नाही का अरे हो तुला सांगायचं राहिलं आपल्या शांताराम पाटलांनी कामगार आघाडी सेना सोडली बरं का आबांना त्यांनी संधान बांधायला सांगितलंय काय सांगताय म्हणजे मला वाटतं की आघाडीच्या स्थापनेपासून आहेत ते ना पक्षबांधणीत खूप मोठा वाटा आहे त्यांचा कसं आहे ना पक्षबांधणीमध्ये जरी त्यांचा मोठा वाटा असला तरी शेवटपर्यंत ते सामान्य कार्यकर्तेच राहिले पक्षामध्ये कुठलंही महत्वाचं पद काही त्यांच्या वाट्याला आलं नाही विक्रम तुला तो कठपुतलीचा खेळ माहिती म्हणजे बोटांच्या तालावरती अशा बाहुल्यांना नाचवलं जात आणि एकदा का खेळ संपला की त्या बाहुल्या पुन्हा बंद पेटीत ठेवतात अरे पण माणूस म्हणजे काही शेवटी बाहुली नाही केव्हा ना केव्हा तरी पेटून उठणार बंड करणार शांताराम पाटलांना जेव्हा या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली की पक्ष आपल्याला फक्त राबवून घेतोय आपल्याला कुठलंही पद देत नाही तेव्हाच त्यांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला ना काय हे सगळं चालत राहायचं शेवटी हे सगळं राजकारण आहे नाही का बरोबर तुझी विद्यार्थी सेना काय म्हणते काय खूप छान मोर्चेबांधणी करतोयस खूप कष्ट करतोयस त्यासाठी आलंय माझ्या कानावर पण दादा आता मी फक्त राबणारा कार्यकर्ता नाही राहिलोय मामांनी माझी निवड विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून केली आबांनी तुला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवलंय हो हे मला कसं नाही अभिनंदन थँक्स शेवटी तुझ्या कष्टाचं चीज झालं म्हणायचं तर ऑल द बेस्ट आम्हाला सांगा राजवाड्यांच्या तब्येतीमध्ये काही फरक पडलाय का म्हणजे प्रयत्न तर चालूच आहे पण सुमतीतही खूप खचून गेले त्यांना एक निरोप सांगा तुमच्या सुमतीताईना डोळ्यामध्ये पाणी आणून काही उपयोग होणार नाहीये काही फरक पडणार नाही कृती केली पाहिजे सुमतीताई
बसा ना. दादा मला जरा बोलायचं होतं. खरं म्हणजे परवानगी हवी होती. कशाबद्दल? आम्ही राजवाड्यांची खूप काळजी घेतोय पण काहीच फरक पडत नाहीये. ठीक आहे, मान्य आहे, समजलं आम्हाला. पण हे सगळं सांगण्याचा अर्थ काय? मला एवढंच म्हणायचं आहे की यांच्या देखभालीसाठी आपण कामिनीला इथे बोलवलं. तो मूर्खपणा होईल. मला नाही तसं वाटत. माझ्या नवऱ्याच्या मदतीसाठी मी काहीही करायला तयार आहे. हो, पण ती इथे येईल ती तुझी जागा घेण्यासाठी येईल, एवढं लक्षात घे. नाही मामा, कामिनी तशी नाहीये, ती खूप सपोर्टिव्ह आहे. मला असं वाटतं की आपण तिला बोलवावं. ताईंची जर इच्छा असेल आणि जुई म्हणते की ती कामिनीबाईंना ओळखते, तर मग राजवाड्यांच्यासाठी, त्यांच्या तब्येतीसाठी कामिनीबाईंना इथे बोलवायला काय हरकत आहे? ठीक आहे, पण त्या कामिनीवरती जरा नजर ठेवा. तुला काय म्हणायचंय? मी हात पाय हलवत नाहीये. अरे माझे प्रयत्न चालू आहेत ना. निष्फळ प्रयत्न आहेत ते. तुझ्याशी वाद घालू ना, काहीच निष्पन्न होणार नाहीये. मलाच काहीतरी करावं लागणार. आबासाहेबांकडे जाऊन पुन्हा एकदा उसंडी मारू का? आबांकडे पुन्हा एकदा? हो, एका मुसंडीने जर का काही होत नसेल ना, तर पुन्हा पुन्हा मुसंडी ही मारावीच लागते. हा करायला काय झालं? काय नाही. नक्की सोनपाडा गावची फाईल बघत होतो. तसा दुष्काळग्रस्त भाग आहे, पण या गावातल्या गावकऱ्यांनी पाणी अडवून जमिनीत झिरवून सगळा परिसर हरित केलेला आहे. ते सुद्धा अत्यल्प खर्चामध्ये. आपल्या गावाच्या बाबतीत सुद्धा असा काहीतरी प्रकल्प राबवायचं मनात आहे माझ्या. छान, जगभराच्या उठाठेवी करत बसा, पण इथे आपल्या पायाखाली काय जळतं याची फिकीरच नाहीये तुम्हाला. काय झालं? काय व्हायचं बाकी राहिलंय आता? आपल्या विजयाच्या ना नशिबी वनवासच लिहिलाय. बघा काय ते थेट बोला. विजयाचा फोन आला होता. आबासाहेबांनी विक्रमला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष केलाय. असं? बर बर बर. दिग्विजय रावांना विक्रमनीच सांगितलंय. अहो, आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं.
नाहीतर पृथ्वीची बायको आली ना तर आपल्या विजयाला पोतेऱ्या इतकी सुद्धा किंमत राहणार नाही. तुम्ही बोलताय ते रास्त आहे. आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. तिला बोलायचं ते बोलू दे. तिच्याशी आलं तर ठीकच आहे, नाहीतर मग आम्हालाच काहीतरी हालचाल करायला लागेल. एक सांगतो, दिग्विजयराव आणि विजयाच्या हितासाठी आम्हाला आबासाहेबांशी शत्रुत्व पत्करावा लागलं ना तरी मी चालल. अजून 2 मिनिट आहेत. एक मिनिट. हाय पृथ्वी. तुम्हाला जॉईन करश तयार. पण एक गोष्ट लक्षात घे, मी तुझा मित्र म्हणून काम करायला तयार होतो, पण ज्या क्षणी आबासाहेबांचा मुलगा म्हणून तुझ्या भूमिकांची अदला बदल होईल ना तर सागर सहस्त्रबुद्धे तुझ्या सोबत नसेल. मला मान्य आहे. प्रपोजल ऍक्सेप्टेड. ओके.